मी श्री कृष्ण डिगंबर राऊत, तालेगाव, जिल्हा अकोला येथून बोलत आहे. माझी मुलगी देवयानी श्रीकृष्ण राऊत ही 2 ते 3 महिन्यापासून काही खात नव्हती, पीत नव्हती, थोडंसं पाणी पीत होती फक्त. तिला मी अकोला येथे नेलं, बरेच डॉक्टरकडे दाखवलं, तिचं सिटी स्कॅन, ब्लडचे रिपोर्ट, आणखीन सोनोग्राफी, अशा सर्व 2-2.5 महिने तपासण्या केल्या. तिच्यामध्ये आम्हाला काही रिझल्ट भेटलेला नाही. नंतर आमच्या गावातील ज्योती तायडे यांनी आम्हाला येऊन सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब ढोणे यांच्या इथे, श्रीकृष्ण ढोणे यांच्या इकडे तुम्ही घेऊन जा, तिथे तुम्हाला मार्गदर्शन भेटेल. नंतर आम्ही त्यांच्याकडून फोन घेऊन श्रीकृष्ण साहेबांना फोन केला आणि त्यांनी आम्हाला तत्काळ इथे बोलावलं मुंबईला आणि त्यांच्या इथे राहिलो आम्ही 2-3 दिवस. फ्रीमध्ये त्यांनी आम्हाला 2-3 दिवस उपचार दिले इथे. नंतर त्यांनी मुंबईतल्या संजय पोक सरांकडे पाठवलं कौशल्यामध्ये, तिथून त्यांनी मग सायन्स हॉस्पिटलमध्ये पाठवलं. आमचे लवकर फास्टमध्ये 2 दिवसात सगळ्या चाचण्या होऊन मुलगीला चांगला रिझल्ट भेटला. बरोबर. त्याच्या अगोदर आपण पेट स्कॅन काढला. हा, पेट स्कॅन काढला अगोदर आपल्या भावे मॅडमला आपण दाखवलं, डॉक्टर प्रदीप भावेलना पण आपण दाखवलं. बरोबर. हा, आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्या आल्या ती खायला पण लागली. कारण ती कसं आहे, तिची भीती निघून गेली. आणि नंतर तिथं गेल्यानंतर ते डॉक्टर म्हणत की बा नळी टाकतो, सलाईन लावतो, पण ती म्हणली की काही गरज नाही ना, की मी जर खायला लागली तर काही गरज नाही आपली. त्याच्यामुळे ती व्यवस्थित खायला पण लागली. परत तिथं सायन हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रोटीन्स दिले, पालकचं सूप दिला, बऱ्याचशा बरेचसे जेवण तुम्हाला दिलं. नंतर त्यांनी सी टी स्कॅन काढले, सोनोग्राफी काढल्या, रक्त तपासणी केले. त्याचे काही पैसे घेतले का त्यांनी? हां, काही पैसे घेतले त्यांनी. हां, तर संजय ओक साहेबांचा स्वभाव कसा आहे? एकदम चांगला आहे. त्यांना चांगलं मुलाचं मार्गदर्शन केलं आम्हाला. आणि त्यांनी सायन हॉस्पिटलला फोन केला, गेला तुमची ताबडतोब ॲडमिशन झाली. ताबडतोब लवकर लवकर फास्टमध्ये काम झालं, पटापट 2 दिवसात सर्व तपासणी आले. बरोबर. मग आता तुम्ही लोकांना सांगणार का की मुंबईला ट्रीटमेंटसाठी जायला पाहिजे? लोकांनी अवश्य मुंबईला जायला पाहिजे आणि ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. लवकर फास्टमध्ये रिझल्ट भेटेल. रिझल्ट भेटते. मी तुमच्याकडून काही पैसे बिसे घेतले का? नाही नाही. कोटी कोटी धन्यवाद आहे, तुम्ही आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं. बोला ताई, तुम्ही बोला. तुम्ही आम्हाला इथं आणलं, आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, आमच्या मुलीची तब्येत चांगली केली. तुम्ही आम्हाला ओपसरकडे पाठवलं, त्यांचे पण आम्ही आभारी आहे आणि तुमचे पण आभारी आहे. तुम्ही एकदम फास्ट आमच्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या म्हणून आम्ही तिथं गेलो सायन्समध्ये, नाही तर आतापर्यंत आम्ही जातही नव्हतो. आता डिस्चार्ज घेऊन तुम्ही गावी जाऊन राहिल्या? हो, आता आम्ही गावी जातो. बरोबर. आता मुंबईला जर कोणाला यायचं असलं तर कोणी घाबरायला पाहिजेत का? नाही नाही, कोणीच घाबरणार नाही. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू की जा तुम्ही तिथं, सगळ्यात तपासण्या लवकर होतील. अकोल्यात ज्या तपासण्या 2 महिने पुरतात त्या इथं 2 दिवसात होतात. आणि तुम्ही फोन केल्या केल्या मी तुम्हाला काही म्हटलं का की नंतर या? नाही नाही, तुम्ही तर एकदम चांगलं मार्गदर्शन केलं की आताच निघू नये, ताबडतोब निघू नये, पावसाचा विचारही करू नको, कशाचाच विचार करू नको. मग आता आली तर आता? हा, तुमच्यामुळे आमची मुलगी आज चांगली दिसून राहिली. अच्छा, बोल भाई, तू बोल. बोलतं का? तब्येत चांगली वाटते ना? हा, आता जेवण बिवण जाते तुला? हा, आता खाशील वगैरे सर्व व्यवस्थित ना आता? हा भाई, आता गेल्यानंतर अभ्यास करायचा, शाळेत जायचं. हा, आणि नंतर 6 महिन्यानंतर परत येऊन दाखवायचं मला, नाही तर फोटो तरी पाठवायचे. बरं का? आणि परत गेल्यानंतर फोन तरी करायचा, माझा फोन तरी उचलायचा कमीत कमी. काय तब्येत ठीक झाली की राम राम करशील? तुमचं नाव घेत होते ते खूप वेळा. नाही नाही नाही, ठीक आहे. डोने सरच्या म्हणे आपल्याला इतक्या लवकर लवकर तपासण्या झाल्या, माझं सगळं लवकर झालं म्हणे मी बरी झाली. मला आता तिथं न्या म्हणे लवकर. नाही, डोने सरकडे न्या म्हणे, तिचा नादा तोच सुरू होता, 2 दिवस झाले. नाही, तेच कसं आहे की म्हणून आपल्याला काय म्हणणं आहे की बाबा जे आपल्या गावोगावी लोक राहतात त्यांनी पटकन तिकीट काढून मुंबईला यावं. मुंबईला आले तर तुमचा सर्व तऱ्हेचे उपचार होऊ शकतात. लोक मुंबईचं नाव काढलं की लोक घाबरतात. घाबरू नये, लोकांना आपण सर्व तऱ्हेनं मदत करतो. आणि मुंबईमध्ये जे पटापट काम होते ते होत नाही ना. आता पेट स्कॅनचे 18-20 हजार रुपये घेतात.
आपण किती 10,000 रुपये दिले त्यांना. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मदत करणं हे सगळ्यात मोठं काम आहे. हा तर ते केल्या जातील, पैसे दिले जातील, पण मदत करणं हा हा. आणि आपण जे डोकं चालवलं की फटाफट काम झालं पाहिजे, तर ते आपण व्यवस्थित सर्व आपल्याला मार्गदर्शन मिळालं, उपचार मिळाला, म्हणून आपली बेबी चांगली झाली. हा तुम्ही खुश आहे का? तुम्ही एकदम खुश आहे. हा तुम्ही कसं आहे ताई? तुम्ही एकदम खुश आहे. माझी मुलगी चांगली झाली. 2 महिन्यापासून अन्न खात नव्हती ती, आता एकदम तोंडानं मागून राहिली दिवसभर. मी खुशच आहे. चला तर हा जो व्हिडिओ आपण काढतो हा मी युट्यूबवर टाकणार आहे, याच्यासाठी की बाबा लोकांना पण याचा फायदा झाला पाहिजे. युट्यूबवर टाकलं, तुमचं काही ऑब्जेक्शन आहे का? नाही नाही, बिलकुल टाका, बिंदास टाकायचं ना, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. ठीक आहे.